समस्त स्लो चालू आहे इथे. नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती यू केबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत यू केमधला स्नो. यू केमध्ये खूप जास्त प्रमाणात स्नो होत नाही, पण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये काही दिवस असे असतात जेव्हा डोंगरांवरती स्नो होतो किंवा काही गावांमध्ये स्नो होतो. तर इंग्लंड आणि वेल्स या दोन नेशन्समध्ये सगळ्यात उंच असलेला जो डोंगर आहे किंवा पर्वत आहे ज्याचं नाव आहे स्नोडोनिया, त्या स्नोडोनिया पर्वतावरती आज जाऊन आपण स्नो बघणार आहोत. आणि इतकं सुंदर दिसत होतं, अगदी कुठेतरी फेरी टेलमध्ये आल्यासारखं तुम्हाला वाटेल. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला स्नोमधली मजा दाखवणार आहे. यू केमध्ये ऋतू कोणते असतात किंवा यू केमध्ये वातावरण कसं असतं अशा विषयांवरती देखील आपण व्हिडिओज बनवले जे तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. त्याचप्रमाणे यू केमधले घरांचे प्रकार कसे असतात, यू केमधल्या घरांच्या किमती कशा असतात अशा विषयांवरती देखील आपण व्हिडिओज बनवलेत जे तुम्हाला आपल्या चॅनलवरती किंवा आय बटनमध्ये मिळून जातील. तर आता आपण जाऊया स्नोडोनियावरती आणि तुम्हाला तिथला सगळा स्नो मी मस्तपैकी दाखवणार आहे. आपण आता ज्या स्नोडोनिया पर्वतावरती चाललोय तो पर्वत इंग्लंड आणि वेल्समधला सर्वात उंच पर्वत आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचप्रमाणे स्कॉटलंडमध्येही एक उंच पर्वत आहे, पण स्नोडोनियावरती अख्ख्या युरोपातून लोक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी इथे दर उन्हाळ्यात येत असतात. कंट्री साईड ब्रिटन इज व्हेरी ब्युटिफुल. मस्त स्नो चालू आहे इथे. माउंटन्सवर तर खूप जास्त प्रमाणात स्नो झाला आहे. यू कॅन सी एकदमच स्नोई झालं आहे सगळं. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये यू केमध्ये खूप जास्त स्नो होतो. किती सुंदर दिसतंय, जसं जसं वर जावं तसं तसं एक्साइटमेंट वाढते की आणखीन किती स्नो असेल वरती. साऊंड ऑफ म्युझिकमधली सगळी सुंदर गाणी माझ्या मनाशी कुठेतरी रुंजी घालत होती आणि ती गाणी मला इथे वापरायची होती, पण ऑफकोर्स कॉपीराईट इश्यूज यायला नको म्हणून मी ती गाणी वापरली नाही. पण ती गाणी किती परफेक्ट इथे बसली असती. किती सुंदर दिसतंय सगळं, नेत्रसुख म्हणजे हेच असं वाटतंय. मंडळी, तुम्ही आपले सगळे व्हिडिओज बघताय पण ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरताय, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जितकं सबस्क्राईब कराल चॅनल जितकं मोठं होईल, किंवा तुम्ही जितकं लाईक कराल, कमेंट कराल, शेअर कराल, तितकं मला प्रोत्साहन मिळणार आहे आणखीन चांगले व्हिडिओज घेऊन येण्यासाठी. हे किती छान यूथ हॉस्टेल आहे इथे. आम्ही इथे स्नोडोनिया नावाच्या माउंटनवरती आलो आणि इथे खूप जास्त प्रमाणात स्नो झाला आहे. यू कॅन सी एक खूप छान हट आहे इथे. इथे मागे माझ्या एक वॅली आहे आणि खूप छान स्नो तुम्हाला दिसू शकतो. इथे मध्ये घर आहेत लोकांची.
एकदम फेरीटेल मध्ये असल्यासारखं वाटतं इथे पाहिल्यानंतर. अगदी स्नो आणि मध्ये त्यात इतके छान ती क्रिसमस ट्री सारखी ट्रीज आणि मध्ये घरं. हे स्नो मधलं ऊन तुम्हाला दिसतंय का? इथे आम्ही आलो स्नोडोनिया माउंटनवरती आणि मागे तुम्हाला पाण्याचं रिझर्वॉयर दिसू शकतं. खूप सुंदर आहे. I'm so happy with you.
आपण.